नमस्कार मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। दरम्यान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली। मध्यान्ह भोजन योजना घोटाळ्याची माहिती त्यांनी दिली। त्याचबरोबर यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यातील घोटाळ्याची माहिती दिली। तर ठराविक कंपन्यांना कंत्राट दिले जाते आणि चुकीचे बिल काढल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे। त्याचबरोबर सुषमा अंधारे म्हणाले, मी मागे असं म्हटलं की भाजपचे लोक बरेच कागदपत्र पुरवत असतात, मात्र आम्ही आमची शिकार स्वतः करतो। आम्ही मेलेल्या शिकारीवर झडप मारत नाही। यावेळी गिरीश महांजी तोऱ्यात म्हणाले, असं काही असेल तर सुषमाताईंनी दाखवावे, तर भाजपच्या लोकांनी पाठवलेला गठ्ठा मी त्यांना टप्प्याटप्प्याने दाखवणार आहे। दरम्यान ऑक्टोबरचे बिल 2.57 लाख कोटी रुपयांचे बिल काढले। यावर त्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याचे सांगितले। तसेच पुढे नोव्हेंबर महिन्याच्या बिल 3 कोटी रुपये काढले। डिसेंबर मध्ये 4 कोटी रुपयांचे बिल काढण्यात आले। त्याचबरोबर ही रक्कम जानेवारीत 7 कोटी दाखवली आणि फेब्रुवारी महिन्यात 8 कोटी रुपयांपर्यंत बिल दाखवण्यात आले, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे। तसेच योजनेतील कर्मचाऱ्यांची यादी देखील चुकीची आहे। तर कर्मचाऱ्यांचे फोन इतर राज्यात लागले, 10 रुपयात शिवभोजन थाळी मिळते, तरी मध्यान्ह भोजनावर एवढा खर्च कसा होतो, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे। तर किरीट भाऊंना हे का दिसलं नाही, कदाचित ते वेगळ्या कामात व्यस्त असू शकतात, असा टोला देखील सुषमा अंधारे यांनी लगावला आहे। एवढेच नाही तर गिरीश महाजन यांना माझं आव्हान आहे, त्याचबरोबर तुम्ही जिल्हा सांगा, मी तुम्हाला व्हिडिओ देते, ही सगळी कागदपत्र भाजपने दिलेली आहेत हे देखील आम्ही सिद्ध करू शकतो। पुढे देखील आमच्याकडे अनेक एपिसोड आहेत, तसेच पुढचा एपिसोड मागा ठाणे विधानसभा क्षेत्राचा आहे, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा।